नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. पत्रिकेतील भावेश आपण सध्या अभ्यासत आहोत. मागील भागात आपण मिथुन लग्नेशाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण कर्क लग्नेशाचा अभ्यास करणार आहोत. कर्क लग्नाचा स्वामी चंद्र हा ग्रह आहे. कर्क राशी आणि चंद्र हे दोघंही जलप्रधान ग्रह आहेत. दोघंही अत्यंत संवेदनशील आहेत. आपल्या ग्रहमालेतील चंद्र हा ग्रह सर्वात वेगाने फिरणारा ग्रह आहे. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी फक्त 2 दिवस लागतात. चंद्राने केलेल्या राशी परिवर्तनानुसार ज्यांचा लग्नेश चंद्र आहे किंवा ज्यांचे कर्क लग्न असेल त्याच्या स्वभावात दर 2 दिवसांनी फरक पडतो. कारण चंद्र हा ग्रह मनाचा कारक आहे. हे जातक बुद्धीने कमी आणि मनाने जास्त विचार करतात. असा कर्क राशीचा लग्नेश चंद्राच्या पत्रिकेतील प्रत्येक भावानुसार कसे फळ देईल याचा आपण अभ्यास करणार आहोत. मात्र त्याआधी जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. तसेच ज्योतिषशास्त्र अबकड भाग 1 आणि ज्योतिषशास्त्र अबकड भाग 2 ही 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. ज्योतिषशास्त्र अत्यंत साध्या सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न मी या पुस्तकातून केलेला आहे, त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचाही लाभ घ्यावा. प्रथम भाव, कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश लग्नस्थानात म्हणजे या पत्रिकेचा मुख्य कारक ग्रह त्याच्या स्वतःच्या स्थानात अत्यंत शुभ ठरतो. अशा पत्रिकांमध्ये पंचमहापुरुष योगापैकी एकही राजयोग तयार होत नाही, कारण ज्योतिषशास्त्रानुसार पंचमहापुरुष योग हा फक्त बुध गुरु शुक्र शनी व मंगळ या 5 ग्रहांद्वारे होत असतो. रवी आणि चंद्र लग्नेश असलेल्या पत्रिकेत पंचमहापुरुष योग होत नाही. असे असले तरी लग्नेश लग्नात असताना त्याची सर्व शुभ फळं जातकाला या ग्रहापासून नक्कीच प्राप्त होतात. चंद्र हा अत्यंत सौम्य ग्रह आहे, त्यामुळे या ग्रहाचा प्रभाव असणारा जातकही अत्यंत सौम्य असतो. सगळ्यांशी गोडी गुलाबीने वागणे, प्रेमाने राहणे या वैशिष्ट्यांमुळे नातेवाईकांसह सर्वांमध्ये हे जातक अत्यंत प्रिय असतात. अशा या चंद्र लग्नेशाची सप्तम दृष्टी जोडीदाराच्या स्थानावर पडते, त्यामुळे जोडीदाराशी त्याचे नाते अत्यंत उत्तम असते. वैवाहिक सुख या जातकांना भरभरून लाभते. जोडीदार सुद्धा मेहनती असतो, मुख्य म्हणजे काळजी घेणारा असतो. द्वितीय भाव, कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश द्वितीयात म्हणजे आपल्या परममित्राच्या राशीत मात्र अग्नी राशीत असतो. असा जातक स्वभावाने खूप चांगला असतो. त्याची वाणी खूप गोड असते, मात्र एखाद्या वेळी दुखावल्या गेल्यास, कुणी त्याच्याशी चुकीने बोलल्यास, चुकीचे वागल्यास त्याचा संताप अनावर होतो. अशावेळी या जातकांना सांभाळणं अत्यंत कठीण असतं. तेथून त्यांची दृष्टी अष्टम स्थानावर म्हणजे सत्सद विवेक बुद्धी आणि धनलाभाच्या स्थानावर पडते. त्याची मध्यम शुभ फळं जातकाला प्राप्त होतात. तृतीय भाव, कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश तृतीयात म्हणजे कन्या राशीत होय. चंद्राने खाटते वाटप करीत असताना
बुध या ग्रहाला तृतीय आणि व्यय स्थान दिलेले आहेत. पत्रिकेतील तृतीय भाव म्हणजे पराक्रम स्थान होय. कर्क लग्नाचा कारक असलेला चंद्र हा ग्रह जिथे बसतो, जिथे पाहतो, तेथील शक्ती वाढवण्याचं काम करतो. पराक्रम स्थान असल्यामुळे येथे जातकाचे परिश्रम वाढतात. कारण कारक ग्रह जिथे बसतो ज्या त्या भावाच्या कारकत्वात वाढ करतो. जातकाचे आपल्या लहान भावंडांशी संबंध फार चांगले नसतात. वडिलांशी सातत्याने मतभेद होतात. तसेच येथून लग्नेशाची सातवी दृष्टी भाग्यस्थानावर पडते. परिणामी भाग्यात कमी येते. चतुर्थ भाव कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश चंद्रासाठी चतुर्थ स्थान हे अत्यंत शुभ स्थान ठरतं. जातकाला सुखसुविधा, वास्तू, वाहन या आई यासारख्या चतुर्थ स्थानाच्या कारकत्वात येणाऱ्या सर्व सौख्याचा भरभरून लाभ मिळतो. असा जातक आपल्या आईचा शब्द कधीही खाली पडू देत नाही. येथून लग्नेशाची सप्तम दृष्टी व्यवसायाच्या स्थानावर पडते. परिणामी व्यवसायात देखील जातकाला भरभरून यश मिळतं. थोडक्यात अशा जातकाची लग्नेश चंद्रामुळे भरभराट होते. पंचम भाव कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश असलेला चंद्र पंचम भावात म्हणजे एका त्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या त्रिकोणात असणे होय. मात्र हे स्थान चंद्राला अजिबात मानवत नाही. कारण येथे चंद्र नीचीचा होतो. ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतानुसार अग्नी वायू तत्वाच्या राशी असल्यास एका त्रिकोणाचा स्वामी दुसऱ्या त्रिकोणात जातकाला भरभरून शुभ फळ प्रदान करतो. तो अत्यंत शुभ असतो. मात्र जलतत्वाच्या राशीमध्ये हा चंद्र पंचमात म्हणजे त्रिकोणात नीचीचा होतो. वृश्चिक राशी जलतत्वाची राशी आहे. त्यामुळे वृश्चिक राशीचा स्वामी सुद्धा भाग्यात कर्केत नीचीचा होतो. याचा अर्थ जलतत्वाच्या राशी सोडल्या तर इतर कोणत्याही राशीत एका त्रिकोणाचा स्वामी हा दुसऱ्या त्रिकोणात शुभ फळ देणारा असतो. त्यामुळे अशा स्थितीत लग्नेश चंद्र पंचमात आहे आणि जातकाने चुकून मोती परिधान केला तर त्याचे अतोनात नुकसान होते. पोटाचे विकार सुरू होतात. शिक्षणात अडथळे येतात. संततीशी मतभेद होतात. जोडीदाराशी मतभेद होतात. षष्ठम भाव कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश चंद्र षष्ठम भावात म्हणजे धनुराशीत असणे होय. चंद्र आणि धनुराशीचा स्वामी गुरु यांची आपसात मैत्री आहे. मात्र षष्ठम भाव हा चंद्राला मानवत नाही. परिणामी जातकाच्या शत्रूंमध्ये वाढ होते. लहान आजार वाढतात. अशा जातकाने कर्ज घेतल्यास त्यात हमखास नुकसान ठरलेले असते. अशा जातकांना शत्रूकडूनही सातत्याने त्रास होत राहतो. लहान मोठे नुकसान सदैव होत राहतात. आजार काही केल्या त्यांची पाठ सोडत नाही. सप्तम भाव कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश चंद्र सप्तमात म्हणजे मकर राशीत असणे होय. येथून लग्नेशाची दृष्टी लग्नस्थानावर पडते. लग्नस्थान हे जातकाचं स्वतःचं स्थान आहे. त्यामुळे जातकाच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने ते अत्यंत लाभदायक असते. जातक अत्यंत मेहनती असतो. लग्नेश स्वतःहून सप्तमात आलेला असल्याने असा जातक आपल्या जोडीदाराची काळजी घेणारा व काळजी करणारा असतो. त्यामुळे त्याला वैवाहिक सौख्य लाभते. अष्टम भाव कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश चंद्र अष्टमात असेल तर जातकाला अशुभ फळे प्राप्त होतात. कारण हे स्थान चंद्राला मानवत नाही. प्रत्येक कामात अनंत अडथळे. प्रत्येक कार्यात उशीर होतो. मूळतः अष्टम स्थान हे नकारात्मक स्थान आहे. त्यात चंद्रासाठी तर ते अत्यंत नकारात्मक आहे.
शनीच्या मकर राशीत चंद्र निर्बली होतो, त्यामुळे अष्टम स्थानात असलेल्या लग्नेश चंद्राचे विपरीत परिणाम जातकाला प्राप्त होतात. नवम भाव कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश चंद्र नवम भावात म्हणजे लग्नेश भाग्यात असणे होय. असा जातक जन्मतः आपले भाग्य सोबत घेऊन आलेला असतो. अशा जातकाला प्रत्येक गोष्टीत भरभरून लाभ होतात. आपल्या पित्याशी त्याचे संबंध खूप चांगले प्रस्थापित होतात. भावंडांशी सुद्धा त्याचे सौख्याचे संबंध असतात. समाजात त्याला मान सन्मान प्राप्त होतो. त्याच्या शब्दाला खूप मोठी किंमत असते. असा जातक आयुष्यात प्रत्येक ठिकाणी यश मिळवतो. दशम भाव कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश चंद्र दशम भावात म्हणजे अग्नितत्वाच्या मेष राशीत असणे होय. लग्नेश चंद्र हा जलतत्वाचा आहे, तरी सुद्धा चंद्र आणि मंगळ हे दोन्ही ग्रह आपसात मित्र असल्याने जातकाला त्यापासून शुभ फळ मिळतात. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील दशम स्थानावरून जातकाचा व्यवसाय बघितला जातो. लग्नेश दशमात असल्याने जातक व्यवसायात मोठे यश कमवतो. असा जातक आपल्या व्यवसायासाठी अत्यंत परिश्रम घेतो. एकादश स्थान कर्क लग्नाच्या पत्रिकेत चंद्र एकादश स्थानात म्हणजे लग्नेश लाभात असणे होय. परिणामी प्रत्येक गोष्टीत जातकाला भरभरून लाभ मिळतो. शिवाय येथे लग्नेश उच्चीचा होत असल्याने हे स्थान चंद्रासाठी अत्यंत उत्तम स्थान ठरतं. येथे जातकाला प्रत्येक गोष्टीत यश आणि पैसा प्राप्त होतो. विविध क्षेत्रात अनेक लाभ प्राप्त होतात. जातकाचे शिक्षण उत्तम होते. संतती प्राप्तीचे सुख आणि संततीपासून सुख अशा दोन्ही गोष्टी त्याला प्राप्त होतात. त्यामुळे लाभस्थान हे चंद्राला मानवणारं स्थान आहे. द्वादश भाव कर्क लग्नाच्या पत्रिकेत लग्नेश चंद्र द्वादश स्थानात असेल तर ते त्याला मानवत नाही, कारण ज्योतिषशास्त्रानुसार द्वादश स्थान हे व्ययस्थान असते. हे स्थान कोणत्याही ग्रहाला मानवत नाही. फक्त या स्थानातील लग्नेशाचा एक फायदा म्हणजे जातक जर परदेशात स्थिर स्थावर होणार असेल तर त्याचा तिथे पटकन भाग्योदय घडून येतो. तिथे त्याला उत्तम लाभ होतो. मात्र असा जातक हा मूळतः खूप खर्चिक स्वभावाचा असतो. आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करण्याची त्याला सवय असते. तो त्याच्या आयुष्याचा स्थायी भाव असतो. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क लग्नातील विविध भाव आणि भावेशाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण आता थांबूया. पुढील भागात पुढील लग्नातील भाव आणि भावेशाचा आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या भागातील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे. आपल्या मित्रांना नातेवाईकांना या चॅनलची माहिती द्यावी. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.